मनसे युवा नेते अमित ठाकरे यांनी पक्ष संघटना अधिक बलाढ्य व मजबूत करण्यासाठी राज्यभरात महासंपर्क दौऱ्याला प्रारंभ केलाय. भर पावसात रायगडसह कोकणात कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या ठाकरे भेटीगाठी घेत आहेत. कोकणातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना भेडसावणारे प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याच्या संदर्भात आवश्यक त्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. यावेळी वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष अमोल पेनकर, साईनाथ धुळे, मंगेश रावकर, महेश चाळुंखे आदी उपस्थित होते. सन्माननीय अमितजी ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण मुंबईमध्ये संपर्क दौरे काढून प्रत्येक शाखेला भेट देऊन तिथल्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना भेटून संघटना बांधणीचा प्रयत्न सन्माननीय अमितजी यांनी केलेला आहे. आज ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती निघालेले आहेत आणि सुरुवात सिंधुदुर्गापासून झाली. आज त्यांचा पाचवा दिवस आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, आज रायगडमध्ये आहेत आणि इथल्या सर्वच नव्या जुन्या कार्यकर्त्यांना ते भेटतायत, त्यांच्याशी संवाद साधतायत. एकंदरीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणी संदर्भातला हा दौरा आहे आणि निश्चित येणाऱ्या कालखंडामध्ये ही संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बांधली जाईल असा मला आत्मविश्वास आहे. बघा, कोकणातल्या विद्यार्थ्यांना जॉब ओरिएंटेड कोर्सेस म्हणजे 10वी 12वीनंतर लगेच कोर्स घेतल्यानंतर नोकरी मिळणे या संदर्भातले कोर्सेसची आवश्यकता आहे. इथे नुसतंच इंजिनियर किंवा नुसतंच डॉक्टर होऊन चालत नाही, तर त्याहीपेक्षा वेगळी क्षेत्र या कोकणामध्ये आणणं आवश्यक आहे. इथला तरुण, मग तो हिंदू असून दे, मुस्लिम असून दे, बौद्ध समाजातला असून दे किंवा अन्य समाजातला असून दे, तो 10वी 12वीनंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर परदेशामध्ये जातो, तर त्याला रोजगाराच्या संधी जर का इथं उपलब्ध झाल्या, तसे कोर्सेस इथं उपलब्ध झाले, तर निश्चित तो इथं तरुण इथे राहील आणि इथल्या भागाचा विकास करू शकेल. अशा पद्धतीवरती फोकस आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी तर त्या कॉमनच आहेत की त्यांना पासेसच्या प्रश्न आहेत, ॲडमिशनचे प्रश्न आहेत, काही संस्थाचालकांच्या जाचक अटी आहेत, अशा विविध समस्या विद्यार्थ्यांच्या आहेत. त्या संदर्भात देखील त्याच्यावर विचारमंथन होत आहे आणि त्यातनं निश्चित एक चांगली चळवळ उभी राहील असं मला ह्या ठिकाणी